काल जयंत पाटील साहेब म्हणाले की आम्ही अजितदादा आणि मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता आहोत. त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या छोट्या कार्यकर्त्याविरुद्ध लढाई करणे मला वाटतं पवारसाहेबांनी थांबवली पाहिजे. ते लोक तुमच्या चेंबरला फोटो लावतात आहे, तुम्हाला भेटायला येतात आहे, मग त्यांच्या मतदारसंघात जाऊन मला वाटतं पवारसाहेबांनी आपली उंची कमी करू नये असं मला वाटतं. सर, लोकसभा मतदारसंघाचा आढावा सगळं घेणं सुरू आहे, घरच्या लो अभियानी आहे, कुठेतरी भाजप संपूर्ण संघटनेला कामाला लावत आहे अशा पद्धतीचं चित्र आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष असून तुम्ही फील्डवर आहात. महाराष्ट्रातल्या 28 लोकसभा मतदारसंघामध्ये हा प्रवास सुरू केला आहे. आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 आम्ही हा प्रवास करतो आहे. लोकसभेच्या 3.5 लाख नागरिकांना, परिवारांना मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचा रिपोर्ट कार्ड आम्ही देतो आहे. जवळपास एका लोकसभेमध्ये 600 सक्रिय कार्यकर्ते पदाधिकारी या प्रवास योजनेमध्ये पुढचे 2 महिने प्रवास करणार आहे. मी स्वतः घर चलो अभियानाचा प्रवास सुरू करतो आहे आणि 600 पदाधिकाऱ्याची आम्ही नियुक्ती करतो आहे. मला वाटतं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यात महाराष्ट्रातले 30,000 कार्यकर्ते 48 लोकसभामध्ये पूर्ण वेळ 3 तास 13 महिने विधानसभा निवडणुकीच्या मतदानापर्यंत 3 तास 13 महिने देणारे 30,000 कार्यकर्ते हे महाराष्ट्रात प्रवासी निघणार आहे आणि त्यामुळं शेवटी आमच्याकडे शिदोरी आहे. मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाची जी शिदोरी आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जेव्हा आम्ही पत्रक घेऊन जातो सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि जो आर्थिक दुर्बल व्यक्ती आहे तो मोदीजीनाच मत देऊ असं ठासून सांगतो तेव्हा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो की मध्यमवर्गीय आणि हा जो व्यक्ती आहे ज्याला खरं मोदीचं सरकार कळलं आहे त्याच्याबद्दलचा अभिमान आम्हाला वाटतो. आणि मला वाटतं जे आम्ही 45 जागांचं टार्गेट केलं आहे माननीय देवेंद्रजी, एकनाथजी आणि अजितदादा या तिघांच्या समन्वयाने मोदींच्या नेतृत्वामध्ये हे पूर्ण होईल आणि महाराष्ट्रात 200+ विधानसभाच्या जागासुद्धा आम्ही जिंकू. उद्धव ठाकरे यांचं सूर नरमलेलं मी सारखे म्हटले की मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो परंतु ते माझ्या नीती व्यक्ती जमत नाही आणि माझ्या आमदाराला मी डांबूनही ठेवू शकलो असतो आणि शिवसेना संपूर्ण आता मी आम्ही काढणार असं देखील होतो. घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कोणाला संपू शकत नाही. घरात बसल्यानेच तर पक्ष गेला आणि जेव्हा तुम्हाला सवयच नाही आहे पक्ष चालवण्याची. शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि त्या शिवसेनेचा दरारा, त्या शिवसेनेचं तेवाडचं काम त्याची आम्ही 30 वर्षाची साक्षी आहोत. आणि त्यामुळे आत्ता जी काही स्थिती आहे इतके लोक सोडून गेले तुम्ही काही करू शकले नाही. तुमच्यासोबत कुणाला थांबू शकत नाही. तुम्ही आताही पुढे जाणार आहे त्यालाही थांबू शकत नाही कारण ती क्षमताच नाही आहे. शेवटी पक्ष चालवण्याकरता दिवसभराच्या 24 तासातले 18 तास द्यावे लागतात आणि त्यामुळे मला वाटतं की आत्ता अजून लोक जे सोडून जातील आणि पुढच्या 2024 पर्यंत त्यांच्या स्टेजवर 4-5 लोक दिसतील अशी स्थिती निर्माण होईल. आमदाराच्या अपात्रतेबद्दल वेळ काढू पुन्हा सुरू आहे का अशी चर्चा सुरू काय संबंध आहे? नियमाप्रमाणे कारवाई सुरू आहे. अध्यक्षाकडे नियमाप्रमाणे कारवाई चालू आहे. आता त्यांना जर ते पटत असेल त्यांच्याकडे पुष्कळ दरवाजे आहे. मला वाटतं की राहुल नार्वेकर अत्यंत कायद्याचे तज्ज्ञ आहेत आणि अध्यक्ष आहेत, ते योग्य निर्णय घेतील. आज नाही न्याय मिळतोच
विभागीय बैठकी झाल्याने त्या विभागात मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर तिथलं प्रशासन तिथलं संपूर्ण विकासाचे अजेंडा छोटी त्या विभागात बैठक झाल्यावर त्या विभागाचा अजेंडा येतो आणि त्यामुळं अशा बैठकीचा फायदा होतो. आज शरद पवार साहेबांची कोल्हापूरला सभा आहे. शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजही त्या ठिकाणी मंचावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पुरोगामित्वाचा एक नवीन विचार महाराष्ट्रासमोर मांडू अशा नाही मला अजूनही वाटतं की शरद पवार साहेब यांचं आज्ञा उद्या मोदीजींच्या नेतृत्वातलं जसं काल चंद्रयान मोदीजींच्या नेतृत्वातल्या चंद्रयान टीमने त्या ठिकाणी इस्रोनी ज्या पद्धतीनं आपल्या देशाची उंची संपूर्ण जगभर आज केली आहे सर्व देश थोडे मागे पडले पण भारत पुढे गेला. एखाद दिवशी शरद पवार साहेबाला वाटेल की हे योग्यच आहे की मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजीच करू शकतात पेट्रोल डिझेलमुक्त महाराष्ट्र मोदीजीच करू शकतात. तर हा संकल्प किंवा हा जो विचार आहे हा पवार साहेबांना आज्ञा उद्या पटेलच आणि पवारसाहेबसुद्धा मत आणि मनपरिवर्तन करतील असं आम्हाला वाटतं. एका बाजूला शरद पवार आपल्याच सोबतींना फोटो वापरू नये म्हणता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सतत त्यांचं मन परिवर्तन होईल या विश्वासाने उमेदीवर जगत आहात. शेवटी काही काळ असा असतो तो काळच त्याचा निर्णय करतो. काळ महत्त्वाचा असतो. काल काय होतं ना आता काय उद्या काय राहणार आहे. आम्हाला काल वाटलं होतं का की एकनाथ शिंदे कधी आमच्यासोबत असतील काल कधी वाटलं होतं का अजितदादा आमच्यासोबत असतील आणि उद्या जे अजून आहे काही महाराष्ट्रामध्ये घडणार आहे तर मनपरिवर्तन व्हायला काय लागतं. शेवटी काही काळानंतर माणसाचे मनपरिवर्तन होत असतात. तर मला वाटतं काल जयंत पाटील साहेब म्हणाले की आम्ही अजितदादा आणि मी पवारसाहेबांचे कार्यकर्ता आहोत आणि मोदीजीच्या अनेक डायसवर शरद पवार साहेबांनी आपलं वक्तृत्व केलं आहे आणि मोदीजीसुद्धा शरद पवार साहेबांच्या अनेक भूमिकेला ते मान्य करतात. शेवटी जरी पक्षाचे विचार वेगळे असले पण मला एक लेवलला असं वाटतं की 2021व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता पवारसाहेबांच्या अनुभवाचा फायदा केंद्रातल्या सरकारला होईल आणि महाराष्ट्राचं सुद्धा जे वातावरण आहे ते चांगलं होईल. नाही पवारसाहेबांची भूमिका ओबीसीबद्दल काय राहिली त्याबद्दल आज काही पूर्ण त्यांचा गाथा काढता येईल आपल्याला पण ओबीसीला खरा न्याय कोण दिला तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी दिला. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 5 वर्ष न्याय मिळाला ओबीसी मंत्रालय मिळालं ओबीसीचं महाज्योती मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर ओबीसीकरता योजना आल्या. आज एवढ्या मोठ्या 12 बलुतेदार 18 प्रगट जातींना ज्या आता विश्वकर्मा योजना येत आहे केंद्राची हे ओबीसीमधल्या 12 बलुतेदार 18 प्रगट जाती करताय. त्यामुळं ओबीसी समाजाला देशाच्या संविधानाने जो न्याय मिळाला पाहिजे होता राष्ट्रीय आयोगाला संविधानिक दर्जा तर देऊ शकली नाही काँग्रेस पार्टी ओबीसी आयोगाचे. आता मोठ्या प्रमाणावर संमेलन घेत आहे मोर्चे त्या ठिकाणी कुठे तिरुपतीला संमेलन होत आहे कुठे कुठे संमेलन होत आहे. पण मला सांगा की तुमचं काळ 65 वर्ष होता का नाही दिला राष्ट्रीय ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा का नाही मिळाला. त्यामुळं पवारसाहेबही अनेक वर्ष मंत्री होते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये होते त्यांनी सुचवायला पाहिजे होते तेव्हा आणि महाराष्ट्रात त्यांचं सरकार अनेक वर्ष होतं त्यांनाही काय कळलं नाही की ओबीसी मंत्री दिला पाहिजे ओबीसी मंत्रालय काढलं पाहिजे. त्यामुळं आत्ता ओबीसीचा पुळका मला वाटतं करून काही फायदा नाही. ओबीसीला खरा न्याय मोदीजी आणि देवेंद्रजी एकनाथजी सरकार देईल. मला वाटतं की पवारसाहेबाला एकच विनंती आहे की जे कार्यकर्ते तुमचा फोटो लावून त्या ठिकाणी अजूनही तुमच्यावर निष्ठा ठेवतात त्या कार्यकर्त्याच्या विरुद्ध त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्या छोट्या कार्यकर्त्याविरुद्ध लढाई करणे मला वाटतं पवारसाहेबांनी थांबवली पाहिजे. पवारसाहेब मोठ्या विचाराचे आहेत. त्यांनी धनंजय मुंडेच्या मतदारसंघात जाणे त्यांनी भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात जाणे त्यांनी कोल्हापूरमध्ये कुठल्या मतदारसंघात जाणे शेवटी ते जे समर्थन दिलं आहे राष्ट्रीय हेतूने अजितदादांनी त्यांच्यासोबत जे आमदार गेले आहे त्या आमदाराचं एकच म्हणणं आहे की आम्ही शरद पवार साहेबांच्या विरुद्ध नाही आहोत. आम्हाला राष्ट्रीय विषयावर राष्ट्रीय विकासाच्या विषयावर बोलायचं आहे करायचं आहे काही आणि मोदीजी हे महाराष्ट्राचं आणि देशाचं भलं करू शकतं हा एकंदरीत विचार करून अजितदादा आणि लोकसभेत गेले आहे. पवारसाहेबांनी मात्र या विचार केला पाहिजे की आजही इतकं झाल्यावरही ते लोक तुमच्या चेंबरला फोटो लावतात आहे
तुम्हाला भेटायला येतात आहे, मग त्यांच्या मतदारसंघात जाऊन मला वाटतं पवार साहेबांनी आपली उंची कमी करू नये असं मला वाटतं. 22 आमदार सर्वपक्षीय युरोपला झाले नाही, ते तर प्रत्येक वर्षी असा टूर ठरतो आणि थोडा तिथला अभ्यास करून राज्याला फायदा होतो म्हणून जात असतात. विजयंती प्रवर्गामध्ये बोगस जात प्रमाणपत्र काढण्याची संख्या वाढली आहे, त्यामुळे काल बंजारा समाज संभाजीनगर येथे एकवटला होता, मोठ्या आंदोलन त्यांनी केलं. ते आंदोलन केलंच पाहिजे जर बोगस लोक त्या ठिकाणी त्यांच्या समाजामध्ये गैरफायदा घेत असेल तर ते आंदोलन योग्यही असेल, कारण शेवटी विजयंतीच्या बोगस सर्टिफिकेट निघत असेल तर खऱ्या लोकांना अन्याय होतो. इस्रोवर श्रेयवादाचं हे सत्र सुरू आहे, काँग्रेसमुळेच इस्रो निर्मित झाली असं बोलले जात आहे. काँग्रेस पार्टी असा आहे, त्यांना इतिहास त्यांचा गेला, भविष्य काही नाही आहे, त्या इतिहासातलं काही काढून ते आपलं पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सर्वांना माहीत आहे देशामध्ये की काँग्रेस आता डुबतं जहाज आहे, त्या जहाजात कुणी बसणार नाही आहे, आणि त्यामुळं जुने इस्रो आम्ही तयार केलं, जुने आम्ही हे तयार केलं, अरे केलं पण झोपले होते ना तुम्ही काहीच केलं नाही ना. मोदीजीला यावं लागलं चंद्रयान 3 करता, आणि तिकडे आपले टीम त्या ठिकाणी मोदींच्या उत्साहात ती काम करताय. मला वाटतं काँग्रेस पार्टी आता पुढं भविष्यामध्ये त्यांचं जहाज डुबत दिसत आहे, त्यामुळं जुन्या गोष्टीचा आठवण करून काहीतरी पार्टी टिकवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस आलेल्या आहे कर्ज परतफेडीसाठी, सध्याला अजून फिक्स उघडलं नाही शेतकऱ्यांचा नाही. खास करून NDCC बँकेत जे 150 कोटी रुपयाचा गैरव्यवहार झाला होता त्याची किंमत आता 1300 कोटीच्या वर गेली आहे, तिकडे नोटीस चालल्या आहे. पण मी परवा बोललो की त्या नोटीस थांबवल्या पाहिजे. मी माननीय देवेंद्रजीशी बोलणार आहे, अजितदादाशी बोलणार आहे की या नोटीस थांबवल्या पाहिजे, शेतकऱ्याकडनं कुठली वसुली करू नये, शेतकरी अडचणीत आहे. आणि ज्यांनी त्या 150 कोटी रुपये बँकेचे गेले आहेत किंवा त्या ज्या ज्या बँकेत गैरव्यवहार झाले आहेत त्यांच्याकडनं वसूल केले पाहिजे, शेतकऱ्याकडनं वसूल करून काय उपयोग आहे.